आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरती आज हायकोर्टात सुनावणी पार पडेल. मलिकांच्या वैद्यकीय प्रकृतीचा दाखला देत वकिलांकडनं तातडीनं सुनावणी घेण्यासाठी विनंती केली गेली होती. दरम्यान नवाब मलिकांना उच्च न्यायालयाकडनं आता दिलासा मिळतोय की त्यांचा तुरुंगातला मुक्काम वाढतोय याकडे सर्वांचं लक्ष असेल. अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अमेय, काल अनिल देशमुखांना जामीन मिळणार की नाही याची चर्चा होती. नवाब मलिकांची याचिका कोणत्या संदर्भात आहे, कधी सुनावणीला सुरुवात होईल? आता आज त्यांची जी आहे हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे जामिनासाठी आणि त्याला आज न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. सकाळच्या सत्रातच ही सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे, कारण की जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी ही कालच तातडीच्या सुनावणीची विनंती जी होती वकिलांची ती मान्य केलेली आहे, कारण की वैद्यकीय कारणासाठी मलिकांनी हायकोर्टात जामीन केलेला आहे आणि त्यावर ही सुनावणी होणं अपेक्षित आहे. मलिकांची प्रकृती ही गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ असल्यानं ते गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यामुळे या पार्श्वभूमीवर मलिकांना दिलासा मिळणार का हे आजच्या सुनावणीनंतर स्पष्ट होईल. ज्ञानदा, धन्यवाद अमेय या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.